ज्ञानेंद्रियांची आणि या वास्तूमध्ये प्रथमतः तिथे आमच्या सहकुटुंबाला भेटण्यासाठी ते आले. हा गुरुकृपा आश्रमाच्या माध्यमातून हा जो ऋणानुबंध आहे हा जवळजवळ गेली 50 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. आणि या कालखंडामध्ये गुरुकृपा जे छत्रछाया जी आहे आज गुरूंची, आज सध्या आज आपल्याकडे गुरुजी नाही आहे, पण गुरुजींच्या रूपात आज पुढे परंपरा जी चालवलेली आहे ते राजन सर आज आमच्या इथे आलेत. आम्ही स्वतःला आमचे गुरुज आमच्या घरी आले असं आम्ही मानतो आणि त्यांचे आशीर्वाद हे आम्हाला आता कायमस्वरूपी हे ऊर्जारूपी आशीर्वाद आहे ते कायमस्वरूपी आमच्याबरोबर असतील. त्यांना त्यांनी जे आपली मतं मांडलेली आहेत ह्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही, जे आहे ते सत्यच आहे आणि गुरुमुखातनं जे निघालेलं आहे हे नेहमी सत्यच असते आणि ते आज आम्ही पण अनुभवतो आहे तेही अनुभवत आहेत. हा ऋणानुबंध हा परमेश्वराने ही केलेली योजना होती आणि ती ही पूर्वीपासूनचीच होती. हा आज जो नाथ संप्रदाय आज राजन सर पुढे चालवत आहेत तर हा संप्रदाय जो पुढे चालवत आहे ही योजनाच आहे. हे काही ठरवून कोणी केलेलं नसते आणि ठरवून कुठल्याही गोष्टी होत नाही, ही परमेश्वराची आणि गुरुजींचीच इच्छा असणार. आणि त्याचबरोबर तुम्हा लोकांचा जो संपर्क किंवा तुम्ही त्या ज्ञान या ज्ञानयज्ञात जो भाग घेतलेला आहात हे सगळं ठरवून कुठल्याच गोष्टी होत नाहीत. ह्या परमेश्वराला ज्या अभिप्रेत आहेत आणि अनुकूल आहेत आणि याच गोष्टी हे परमेश्वर आपल्याकडून करून घेतो असं मी समजतो. आणि ही भेट त्यांनी इथे दिली, ही आशीर्वादरूपी भेट, ही सदिच्छारूपी भेट आणि ही ऊर्जा आम्हाला आमच्या कुटुंबाला आम्हाला जशी लाभलेली आहे तशाच आमच्या सदिच्छा या राजन सरांच्या या संपूर्ण परिवाराला लाभोत. ह्या संपूर्ण जो त्यांचा आपण शिष्यवर्ग आहे त्यांनाही लाभोत या सदिच्छा देतो आणि कायम तुमचे आशीर्वाद आमच्या चरणी आमच्या आदेश आशा करतो.